नमस्कार, वेलकम टू प्रीति स्पेशल किचन। आज अपन करणार आहोत सुपर इजी असंच क्रिसमस डोनट। तर चला बनूया खुशखुशीत सुपर टेस्टी आणि सुपर सॉफ्ट असेच डोनट। डोनट असतात दोन प्रकारचे, आपण करणार आहोत फ्रायवाले डोनट, दुसरे असतात बेक डोनट। तर चला फ्राय डोनट सुपर इझी आपण घरी कसे करू शकतो ते दाखवते। असेच होणार आहे तुमचे डोनट छानपैकी खुशखुशीत वरून आणि यातून सुपर सॉफ्ट। अचूक प्रमाण हे बघा, हे आहे 3 वाटी मैदा, 1 वाटी पिठी साखर, 3:1 रेशो घ्यायचा आहे आपल्याला। हे आहे बाकीचे जिन्नस। 1 पिंच मीठ घेतलेलं आहे, 1 चमचा बेकिंग पावडर घ्यायची आहे, बेकिंग सोडा नाही घ्यायचा आपल्याला, जायफळ पावडर घेतली आणि व्हॅनिला एसन्स। ही आहे फुल फॅट मिल्क, गरम केलेलं आहे, कोमट दूध आहे रूम टेम्परेचरवरचं, 1 वाटी। आता इथं घेतलेलं आहे मेल्टेड तूप, तूप मेल्ट करून 1/4 वाटी घेतलेली आहे म्हणजे 1/4 वाटी। संपूर्ण जिन्नस मी वाटीने मापलेलं आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही कपाचंही माप घेऊ शकता। इथं आहे आपला आकार देण्यासाठी 1 ग्लास आणि मी घेतलेला ॲपल कटर मधलं होल करण्यासाठी। सुपर इझी होतं, झाकण वगैरे काही शोधायची गरजच नाही। इथं मी संपूर्ण जिन्नस म्हणजे मैदा आणि पिठी साखर एकत्र चाळून घेत आहे। एकत्र चाळून घेतलं तर काय होतं, छानपैकी मिक्स होतं। मी साधारण 3 वेळा चाळून घेत आहे। हे सगळं 3 वेळा चाळून घेतलं की त्याच्यात टाकली बेकिंग पावडर आणि जायफळ पावडर, मीठ आणि आता तूप टाकून मी क्रम्बल करणार आहे, म्हणजे त्याला एक मूठ होईल असं चोळून। हे बघा, आता असं चोळून ह्याला मळून घ्यायचं चांगलं चांगलं। हे मळून रेडी आहे। आता आपण ह्याला 1/2 तासासाठी झाकून ठेवणार आहोत। हे बघा, 1 तास ठेवत आहे मी, 1/2 तासानंतर आपण ह्याला बघूया। 1/2 तास झालेला आहे, आता आपल्याला डो चांगला झालेला आहे। आपण ह्या एका डोचे 2 भाग केलेले आहेत, 1 भाग घेतला आपण डोचा आणि त्याला आता चांगले इव्हन करणार आहोत। त्याला थोडे क्रॅक असतात ते साहजिक आहे, जसं आपल्या शंकरपाळीला आपल्या करतो आपण त्याचप्रकारे आपल्याला ह्याला लाटून घ्यायचं आहे। 1 इंच जाड इतकेच आपल्याला पोळी करायची आहे आणि तुम्ही चपाती फिरवायला जाऊ नका, कारण की ती तुटायची शक्यता असते म्हणून पोलपाटच फिरवायचा। आणि ग्लासच्या साहाय्याने मी आधी आउटलाईन काढून घेत आहे डोनटचे, मग आतले आपण होल करूया ॲपल कटरच्या मदतीने। हे बघा, एका चपातीमध्ये आपले साधारण 6-7 डोनट झाले। आता हे बघा, असे ॲपल कटरच्या मदतीने छानपैकी हे असे बटन निघतात, ह्याला बटन म्हणतात किंवा मग मिनी डोनटही तुम्ही म्हणू शकता। खूप छान निघतात ॲपल कटरने आणि अशाच प्रकारे आपण आपले बाकीचे संपूर्ण डोनट करून घेणार आहोत। आहे ना सुपर इझी आयडिया, काही गरज नाही डोनट कटर आणायची किंवा काही। ॲपल कटर घरात असतंच बऱ्याच जणांकडे, तर ॲपल कटरच्या मदतीने आपण बटन काढणार आहोत डोनटचे। तर चला याच प्रकारे मी बाकीचेही डोनट करून घेत आहे आणि त्याच्यासोबत मी एका बाजूला कढईमध्ये तेलही तापायला ठेवलेलं आहे स्लो गॅसवरती। तेल तापतं तेव्हापर्यंत आपले बाकीचे संपूर्ण डोनट आपण याच प्रकारे करून घेणार आहोत आणि हे जे बाकीचे काठं राहतात त्याचं आपण परत त्या डोमध्ये मिक्स करणार आहोत। हे मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि जे साईडचा डो राहिलेला आहे तो आपण बाजूला ठेवणार आहोत, म्हणजे त्याचाही वापर आपण डोनट बनवण्यासाठीच करणार आहोत। तर हे बघा, दुसरा डो घेतला, जो 2 भागामधला दुसरा भाग होता तो घेतला आणि ह्याचंही जे बॅलन्स राहील ते आणि जे पहिल्याचं बॅलन्स होतं ते दोघं मिळून एक परत आपल्याला डो होणार आहे आपला। तर हे बघा, आता आपण ह्याला फ्लॅट करूया। ह्याच प्रकारे आपल्याला सगळे डोनट करून घ्यायचे आहेत। मस्तपैकी असं ॲपल कटरने आपल्याला शेप द्यायचा आहे बटनचा आणि आता आपले थोड्याच वेळात सगळे डोनट रेडी आहेत। तुम्ही बघत असाल, ही थोडी मी स्पीडनी करत आहे कारण की रिपीट अगेन तेच प्रोसिजर आहे म्हणून। हे बघा, ग्लास मारायचा आणि मध्ये ॲपल कटरने शेप द्यायचा जसं तुम्ही बघत आहात। असे सुपर इझी हे डोनट अगर तुम्हाला आवडले असतील तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा,
मस्तपैकी आपले संपूर्ण डोनट या थिकनेसनी 1 इंचचा रेडी आहेत. चला आता आपण फ्राई करायला घेऊया. कढईमध्ये तेल तापलेलं आहे, स्लो गॅसवरती तेल गरम करून घ्यायचं आहे आणि एक एक करून आपण संपूर्ण डोनट टाकणार आहोत. मोठे जे पीस आहे ते आपण हाताने टाकू शकता आणि जे बन जे बटन असतात ना ते मी तुम्हाला दाखवते कशाप्रकारे टाकायचे ते, कारण की एक एक ते छोटे छोटे पीस टाकायला गेलं तर बराच वेळही लागतो आणि अंगावरती तेल उडायची शक्यता असते. हे बघा, स्लो गॅसवरती 5 ते 10 मिनटं ह्याला लागतात. स्लो गॅसवरती दमानेही होऊ द्या, घाई करू नका अजिबात, नाहीतर हे आतून कच्चे राहते. संपूर्ण डोनट आपले 10 मिनटात रेडी झालेले आहेत फ्राई करून माझे. तर हे बघा, हे एका पॅच करायला साधारण 5 मिनटं लागतात. हे बघा, हे आपोआप वरती येतं की म्हणजे झाले. लगेच याला हात लावायची काही गरज नसते, नाहीतर ते फुटतात तेलामध्ये. हे बघा, हे जरा वरती आले आपोआप की मग ह्याला टर्न करूया. असे छानपैकी गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचे, पण जे छान ते खुसखुशीत खूप दिवस राहतात, लगेच ते नरम होत नाही वरून. आतून तर ते सॉफ्टच असतात पण बाहेरून पण ते खूप छान असे खुसखुशीत फ्राय होतात, तुम्ही बघत असाल. तर चला आता आपण हे काढून घेऊया आणि आता आपल्याला बटन कसे टाकायचे आहेत ते बघूया. हे बघा, आता आपण हे काढत आहोत. एक एक करून काढा किंवा 4-4 काढू शकता, आहे ना खूप छान. हे बघा, हे बघा, झाऱ्यामध्ये सगळे बटन घ्यायचे आणि मग हे हळूच एकदा ड्रॉप करायचे. एक एक करायला गेलं की ते अंगावरती तेल उडायची शक्यता असते बऱ्याच वेळा, त्यामुळे. आणि नंतर त्याच्या आजूबाजूला आपण डोनटही टाकू शकता, नो प्रॉब्लेम. अशाच प्रकारे मी संपूर्ण डोनट आणि मिनी डोनट किंवा मग बटन्स फ्राय करून घेतलेले आहेत. आवडलं असेल असं सुपर इझी एगलेस डोनट तर नक्की जाऊन ट्राय करा घरी आणि ह्या क्रिसमसला डोनट स्पेशल नाताळाचं फराळ करा. आवडलं असेल मला जर हे सुपर इझी नाताळाचे फराळ म्हणजे चिवडा, केक आणि हे डोनट, तर काय करणार आहात तुम्ही, ऑब्व्हियसली शेअर करणार आहात तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत आणि सबस्क्राईब करणार आहात. हे बघा किती छान झालेत ना, खुसखुशीत आणि सॉफ्ट आतून आणि बाहेरून एकदम छान खुसखुशीत आणि अजिबात ऑइली नाही आहे. तुम्ही हात लावूनही बघू शकता बनवल्यानंतर. हे बघा खूप छान हे बटनही होतात. तर चला बघा किती छान फुललेले आहेत बटन पण आपले मिनी डोनट. तर चला आवडले असतील तर काय करायचं मी रिपीट अगेन करते. तुम्ही म्हणताल का घडीघडी बोलते, तर जे नवीन आहे त्यांच्यासाठी ही सूचना आहे पुन्हा पुन्हा की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईबच्या बाजूचा बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे सर्व व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला दिसतील. आणि प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब अँड एन्जॉय दिस डोनट इन दिस क्रिसमस. थँक्स फॉर वॉचिंग.